माझं सोलापूर न्यूज चॅनल। ठाकूर सावदेकर बीडी कंपनी व्यवस्थापनाच्या अंधाधुंदी कारभारामुळे बीडी कामगार रस्त्यावर आले असून कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी यांनी ठिय्या आंदोलन केले आहे। ठाकूर सावदेकर बीडी कंपनीत गेल्या काही महिन्यापासून व्यवस्थापनाचा बेजबाबदार व अंधाधुंदी कारभारामुळे त्या कंपनीतील विडी वळणारे कामगार, पानवाला, तंबाखूवाला, ब्रँच मॅनेजर, चेकर, पॅकर यांचे आर्थिक नुकसान होऊन रस्त्यावर आले आहेत। असे प्रकार वारंवार होत असल्याने सहायक कामगार आयुक्त सोलापूर यांनी ठाकूर सावदेकर व्यवस्थापनाला नोटीस बजावून वरील प्रकार थांबावा अशी लेखी समज दिली असतानाही दिनांक 11 मार्च 2023 रोजी सर्व कामगार नेहमीप्रमाणे कामावर गेले असता कारखाने उघडले नाहीत, त्यामुळे पॅकर कामगारांसह कामगार नेते विष्णू कारंपुरी साहेबांना तेगेली, श्रीधर गुंडेली यांनी व्यवस्थापक मनोरे मामा यांची भेट घेऊन ताबडतोब कारखाने चालू करण्याची मागणी केली। कंपनीच्या मुख्य कार्यालय साखरपेट येथे काही वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि कुठलीही पूर्वसूचना न देता कारखाने बंद केल्याने कामगारांची झालेली आर्थिक नुकसान देण्याची मागणी करून कंपनीचे पुणे येथील मालक दयानंद ठाकूर यांच्याशी तिन्ही नेत्यांनी चर्चा केल्यानंतर मालक दयानंद ठाकूर यांनी व्यवस्थापनाला ताबडतोब कारखाने चालू करण्याचे आदेश दिले आणि सकाळपासून कामगारांचे झालेले नुकसान भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले। कंपनी वरील प्रमाणे वारंवार होत असलेल्या प्रकारामुळे कामगारांचे होत असलेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान होत आहे, याबाबत प्रशासनाने देखील वरील प्रकार थांबवण्यासाठी सोमवार दिनांक 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी, नवनिर्माण कामगार व कर्मचारी संघटनेचे साहेबांना तेगेली, मनसे कामगार संघटनेचे श्रीधर गुंडेली यांनी दिला आहे। जय महाराष्ट्र। सोलापुरातील ठाकूर सावदेकर विडी कंपनी या कंपनीच्या व्यवस्थापनाकडून त्या कारखान्यातील विडी कामगारांचा आणि कर्मचारी आणि पॅकर अशा कामगारांचा वारंवार पिळवणूक व आर्थिक नुकसान होत आहे। आज सकाळी जो प्रकार झाला त्यामध्ये स्टाफ कर्मचाऱ्यांनी अचानकपणे कामावर आलं नाही म्हणून बीडी कामगारांना माप आणलेलं परत पाठवण्यात आलं। एखादा कर्मचारी किंवा कर्मचारी स्टाफ अचानकपणे कुठलाही संप करत नाही किंवा त्यांनी बंद ठेवत नाही, परंतु ही परिस्थिती का आली या माध्यमातून व्यवस्थापनाने किंवा व्यवस्थापक या ठिकाणी पूर्णपणे त्यामध्ये सहभाग नोंदवून कारखाने चालू करण्यामध्ये किंवा काम चालण्यामध्ये प्रयत्न करावा, परंतु अचानक प्रमाणे घडल्याकारणाने कामगारांना बीडी केलेले माप आणून परत घेऊन जावं लागलं। पण ते उद्या आणलं तर बीड्या खराब होतात, परत रविवार उद्या सुट्टी आहे। अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण सर्व पॅकर कामगारांनी आणि कामगारांनी घेऊन जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये, तेव्हा त्यांचे मालक ठाकूर साहेब हे ठाकूर सावदेकर कंपनीचे मालक पुणे असलेले त्यांना संपर्क साधून विचारले असता अशा कुठल्या प्रकारचा संप चाललेला नाही आहे, कारखाना चालू करण्यास ताबडतोब आदेश दिला, परंतु कारखाने चालू केले पण तिथं स्टाफ कोण नाही अशा अवस्थेत असल्याकारणाने आम्ही महाराष्ट्र कामगार सेना व सोलापूर जिल्हा यंत्रमाग कामगार संघटना, मनसे कामगार संघटना, त्याचबरोबर नवमहाराष्ट्र बीडी कामगार कर्मचारी संघ कर्मचारी संघटना या तिन्ही संघटनेच्या माध्यमातून या बाबतीमध्ये जाब विचारून आम्ही लवकरात लवकर अशा प्रकार घडल्यामुळे कामगार रस्त्यावर आले, उपासमार होत आहे, त्यांचे विनाकारण नुकसान होत आहे म्हणून या बाबतीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही व्यवस्थापनाला दिला आहे। या बाबतीत लवकरात तोडगा काढून कारखाने चालू करावे, अन्यथा आंदोलनाला सामोरं जावं अशा काही इशारा देऊन आम्ही या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय माझं सोलापूर न्यूज चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।